त्यामुळे माथेरानकरांना धूळविरहित रस्त्यांसाठी अनेक वर्ष संघर्ष करावा लागला. इतर पर्यटन स्थळांच्या तुलनेत येथे पर्यटनाचा विकास झालेला नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील एकमेव हिल स्टेशन तसेच रेल्वे आणि प्रदूषण विरहित वातावरण असलेलं हे पर्यटन स्थळ आजही उपेक्षितच राहिलेलं आहे. येथील रस्ते हा येथील पर्यटकांसाठी नेहमीच त्रासाचा मुद्दा ठरलेला आहे. प्रेक्षणीय स्थळांकडे जाणारे रस्ते आणि माथेरानमध्ये प्रवेश करणारा एकमेव मुख्य रस्ता हा नेहमीच डोकेदुखी ठरलेला आहे. पण मागील काही वर्षांमध्ये MMRDA माथेरानमधील प्रेक्षणीय स्थळे आणि मुख्य रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्यानं विकासाची गंगा येणार आहे. त्यानुसार येथे कामे सुरू झाली असून येथील विविध स्थळे आकार घेऊ लागली आहेत. माथेरानमधील सर्वात उंचीवर असलेला पॅनोरामा पॉईंट गेली कित्येक वर्ष पर्यटकांसाठी बंद झाला होता, पण येथे MMRDA मार्फत सुरू असलेल्या कामांमुळं येथील रस्ते आणि पॉईंटचं रूप पालटणार असून या ठिकाणाला गतवैभव प्राप्त होणार आहे. पर्यावरणपूरक क्ले पेवर ब्लॉकला पर्यावरण संनियंत्रण समितीनं रस्त्यांसाठी परवानगी दिली असल्यानं येथील बहुतेक रस्ते हे जांभा दगड आणि क्ले पेवर ब्लॉक मध्ये बनवले जात आहेत, त्यामुळं या पर्यटन स्थळांचं आकर्षण निश्चितच वाढणार आहे. माथेरानमध्ये पहिल्यांदाच पर्यटन क्षेत्र आणि रस्त्यांसाठी इतका मोठा निधी उपलब्ध झाला असून त्यामुळं माथेरानचा चेहरा मोहरा बदलणार आहे. कॅमेरामन रमेश सोबत मिलिंद कदम, झूम ऑन न्यूज, माथेरान. मंगळवारमध्ये मृत माशा आढळली होती. नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मृत मासे राहुल जाधव राणा सातारा हे जे आपण याला मंगळवार तळे म्हणतो.